मला या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की हे यशस्वी होऊ शकलं ते केवळ देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींमुळे. कारण मला आठवतं की मी जेव्हापासून राजकारणात आलो तेव्हापासून ट्रान्स हार्बर लिंकबद्दल ऐकत होतो आणि त्याचे 20 वर्ष आधीपासून ट्रान्स हार्बर लिंकची चर्चा व्हायची. 30-35 वर्ष जी चर्चा व्हायची तो ब्रिज ॲक्च्युअल जमिनीवर तयार करण्याचं काम हे मोदीजींच्या पाठिंब्यामुळे आम्ही करू शकलो. अँड आय मस्ट थँक द गव्हर्नमेंट ऑफ जपान अँड जायका फॉर द सपोर्ट विच यू हॅव एक्सटेंडेड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ दिस ब्रिज. देर वर फ्यू चॅलेंजेस बट वी कुड बायलॅटरली डिस्कस अँड मीट दोज चॅलेंजेस अँड आय थिंक इन द हिस्ट्री ऑफ जायका इन रेकॉर्ड टाईम यू हॅव अप्रूव्ड फायनान्सेस फॉर दिस ब्रिज. सो आय मस्ट थँक यू फॉर दिस गेस्चर. खरं तर यातला सगळ्यात मोठी अडचण ही पर्यावरणाची होती. या ठिकाणी पर्यावरणाची मान्यता मिळणं फ्लेमिंगोजचा एरिया होता तो कार्व आउट करून त्याची मान्यता मिळणं पण याचा सातत्याने पाठपुरावा करून अनेक बैठका आम्ही दिल्लीमध्ये केल्या आणि त्यातनं पर्यावरणाची मान्यता मिळाली. फ्लेमिंगो सँक्च्युरी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हॅबिटॅट आपण कुठेही त्या ठिकाणी चॅलेंज होऊ देणार नाही अशा प्रकारचं याचं डिझाईन तयार केलं. अशा प्रकारची याची अलाइनमेंट थोडीशी बदलली आणि त्यातनं याला पहिल्यांदा मान्यता मिळाली. मग वाईल्डलाईफ बोर्डची मान्यता मिळाली आणि या सगळ्या मान्यता ज्या 30-30 वर्ष मिळाल्या नव्हत्या माननीय पंतप्रधानांच्या माननीय मोदीजींच्या इंटरव्हेन्शनमुळे विदिन फ्यू मंथ्स आम्हाला या सगळ्या मान्यता मिळाल्या. आणि त्यानंतर जायकाशी देखील क्लोजर होताना काही अडचणी आल्या. त्यातली विशेष अडचण अशी होती की आमचा आग्रह होता की जायकाचं लोन हे थेट MMRDA मिळालं पाहिजे. ते रूट होऊ नये आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये फायनान्स सेक्रेटरी वगैरे सगळ्यांचं मत होतं की अशी आमच्याकडे तरतूद नाही आहे. त्यावेळी पहिल्यांदा आमच्या आग्रहाखातर केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि राज्यांच्या ज्या कॉर्पोरेशन्सची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांना थेट अशा प्रकारे फॉरेन लोन घेता येईल अशा प्रकारचा कॅबिनेटने निर्णय घेऊन अमेंडमेंट केलं आणि त्यानंतर मग जायकाचे पैसे हे MMRDA मिळाले आणि MMRDA देखील अतिशय वेगानं काम केलं. मी MMRDA टीमचं मनापासून अभिनंदन करतो की फार डेडिकेटेडली हे काम या ठिकाणी झालंय. इट वॉज ऑल्सो अ इंजिनिअरिंग चॅलेंज आणि विशेषतः जायकानी देखील काही त्याच्यामध्ये अटी ठेवल्या होत्या ज्या पॉझिटिव्ह होत्या. देर आर फ्यू थिंग्स प्रेस्क्राईब बाय जायका विच वी आर व्हेरी पॉझिटिव्ह बट विच वी आर चॅलेंजिंग. आणि त्या चॅलेंजिंग गोष्टी या मला असं वाटतं की LNT IHI अतिशय उत्तम प्रकारे केल्या किंवा तिकडे टाटा आणि डेऊनी देखील अतिशय उत्तम प्रकारे केल्या. आणि मला असं वाटतं की एक इंजिनिअरिंग मार्वल हे देखील या ब्रिजच्या माध्यमातनं या ठिकाणी तयार झालाय. जेव्हा हा ब्रिज पूर्ण होईल आणि माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस उद्घाटनाकरता माननीय पंतप्रधानांना निमंत्रण देतील त्यावेळी मला असं वाटतं की या ब्रिजच्या संदर्भात अनेक लोक संशोधन करतील की कशा प्रकारे हा ब्रिज तयार झाला आणि कशा प्रकारे एक इंजिनिअरिंग मार्वल हे आपण तयार करू शकलो. आज अनेक चॅनल्सने देखील या ठिकाणी दाखवलं की किती स्टील इथे यूज झालं. 750 विमानांचं स्टील या ठिकाणी. किती लोखंडी सळ्या यूज झाल्या. 17 Eiffel Tower बांधता येतील एवढ्या. किंवा मला मगाशी श्रीनिवास सांगत होते की पृथ्वीला 4 फेऱ्या मारू एवढं स्टीलचं मटेरियल या ठिकाणी आपण यूज केलेलं आहे. त्यामुळे किती प्रचंड काम हे या ठिकाणी झालं.
आणि मी विशेष अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्र्यांचं की मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक स्टेजला या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून आमचे काम करणारे कंपनीज असतील, वर्कर्स असतील किंवा एमएमआरडीएचे लोक असतील यांचा उत्साह वाढवला. प्रत्येक माइलस्टोनला ते स्वतः या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे निश्चितच काम करण्याची एक शक्ती ही सगळ्यांना मिळाली.